हिंद चीन एल ए सीवरती अनेक आक्रमक कारवाया करतो आहे याच्याशिवाय शिन प्रांतामध्ये सुद्धा त्यांच्या आक्रमक कारवाया सुरू आहेत आणि त्याला भारत आणि भारतीय सैन्य वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे सगळ्याचं आपण विश्लेषण करू सर्वात पहिले अशी बातमी आलेली आहे की आत्ताच कोर कमांडर लेवलला ज्या वाटाघाटी झाल्या होत्या भारत आणि चीनमध्ये त्यामधून काही निष्पन्न झालं नाही आणि चीन ज्या दोन ठिकाणी परत भारताच्या आत घुसलेले होते खास तर देपसांग आणि हॉटस्प्रिंगमध्ये तिथून ते परत जायला तयार नाहीत म्हणजे वाटाघाटी ज्या होत्या त्या निष्फळ झाल्या परंतु असं ठरवण्यात आलं की याच्या पुढे सुद्धा आपण वाटाघाटी करतच राहू परंतु मी याच्या आधी पण म्हटलेलं आहे पुन्हा एकदा रिपीट करतो की चीनशी सोया सोळा वाटाघाटी झाल्या एक अशा पुढे अजून शंभर होतील तरी पण चीन सीमाविवाद कधीच थांबवणार नाही कारण त्यांना याचा वापर करून भारतावरती केवळ दबाव आणण्याचा आहे आणि भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा त्यांचा बेत आहे त्यामुळे सीमाविवाद येणाऱ्या काळामध्ये कधी संपेल अशी शक्यता अजिबात नाही आणि त्याकरता भारताने तयार राहायला पाहिजे दुसरी बातमी अशी आली की चीन त्यांचे काही अतिशय मॉडर्न असे रॉकेट लाँचर त्या भागामध्ये त्याचं टेस्टिंग करवतो आहे हे म्हणजे केवळ एक सायकोलॉजिकल वॉर आहे किंवा मानसिक युद्ध आहे ज्यामध्ये ते आपल्या देशाला आपल्या सैनिकांना घाबरण्याचा प्रयत्न करतात की आम्ही अत्याधुनिक शस्त्र तिथे वापरणार आहे पण त्याची काळजी नको पारंपरिक युद्धाकरता भारतीय सैन्यसुद्धा तयार आहे आणि भारतीय सैन्यसुद्धा वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्राचं तिथे टेस्टिंग करून जर चीनची गरज गरज पडली तर त्यांचा वापर करण्याकरता तिथे तयार आहे याच्याशिवाय अजून एक बातमी आली की शिंझियान प्रांतामध्ये चीनने जे रॉकेट बाईन असतं ते त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन तिथे दिलं त्याचा अर्थात भारतावरती काही परिणाम होत नाही त्याचा परिणाम शिं झियांगच्या लोकांवरतीच होईल कारण शिन झियांगमध्ये जे मुस्लिम बांधव आहेत त्याच्यामधले वीस लाखाहून जास्त मुस्लिम बांधवांना चीनने रिफॉर्मेटरीज किंवा तुरुंगात टाकलेलं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं जे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ते तिथे मिळत नाही हा त्यांना एक घाबरवण्याचा प्रयत्न होता याच्या पुढची बातमी अशी आलेली आहे की पॅंगँग्सो लेक जे आहे जे एकशे तीस किलोमीटर लांब आहे त्या पॅंगँगसो लेकवर च्या बाजूला चीनी सैनिक हे सराव करत होते आणि कशा कसला सराव करत होते तर पॅंगँग्सो तलावावरती ज्याचा तेहतीस टक्के भाग भारताकडे आहे त्याला कब्जा करून ते पूर्णपणे चीनच्या बाजूला चीनच्या बाजूला कसं आणायचं याच्यावरती हा सराव सुरू होता त्याची पण काळजी नको आपण अशा सरावांना याच्या आधी बघितलेलं आहे हे केवळ आपल्याला दाखवण्याकरता असतं प्रत्यक्ष युद्ध लढण्याची त्यांची क्षमता सध्या तरी नाही आणि केवळ आपल्याला हे पण माहिती असायला पाहिजे की पुढच्याच महिन्यात भारत आणि अमेरिका याच भागामध्ये सराव हा करणार आहे याच्या पुढची बातमी अशी होती की भारतसुद्धा वेगवेगळी शस्त्र जी आपली अत्याधुनिक आहेत त्याची त्याचा इथे वापर कसा करायचा याचा अभ्यास तिथे करतो आहे आणि याच्याशिवाय मथुरा स्थित जी आपली वन कोर आहे ज्याला स्ट्राईक कोर किंवा आक्रमक कोर म्हटलं जातं त्याला ही आक्रमक कोर पहिले पाकिस्तानच्या विरोधामध्ये होती आता तिला चीनच्या विरोधात केलेलं आहे म्हणजेच आता चीनच्या विरोधामध्ये आपलं सैन्य जे आहे ते जास्त आक्रमक झालेलं आहे उदाहरणार्थ सैन्याला दोन भागामध्ये वाटता येईल एक असं सैन्य जे आपल्या सीमेचं रक्षण करतं त्याला होल्डिंग कोर्स किंवा होल्डिंग स्ट्राईक फॉर्मेशन होल्डिंग फॉर्मेशन्स असं म्हटलं जातं उदाहरणार्थ फोर्टीन कोर जी आज लदाखच्या सीमेचं रक्षण करत आहे परंतु याच्याशिवाय आपल्याकडे काही अशा स्ट्राईक कोर्स होत्या म्हणजे आक्रमक कोर होत्या ज्या लढाया जा जर लढाई झाली तर पाकिस्तानच्या आत जाऊन आक्रमक कारवाई करायचा त्यांचा क्ला त्यांचं काम होतं तर त्या ज्या तीन स्ट्राईक कोर होत्या त्याच्यातली एक वन स्ट्राईक कोर आता आपण चीनच्या विरोधामध्ये उभी केलेली आहे की जी लदाखमध्ये आक्रमक कारवाई करता वापरली जाईल आणि दुसरी स्ट्राईक कोर ज्याला सेवन्टीन कोर असं म्हटलं जातं ही अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये वापरली जाईल म्हणजे आता आपण आपलं आक्रमक सैन्य तिथे तयार ठेवलेलं आहे एवढंच नाही तर आपण जर गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या घटना बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की दलाई लामा जे धर्मगुरू आहेत तिबेटचे ते सध्या लदाखमध्ये आलेले आहेत आणि पुढचा एक महिना ते लडाखमध्ये आहेत हे काही तिथे योगायोगाने आलेले नाही आहेत त्यांना मुद्दाम तिथे आणलेलं आहे चीनला कम पूर्णपणे सांगण्याकरता की बघा आम्हीसुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतो आणि आम्ही तिबेटन जे स्वत तिबेटला जे स्पिरिच्युअल फ्रीडम पाहिजे तिबेटला जी ऑटोनॉमी पाहिजे त्याला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करतो हा एक चीनला दिलेला मोठा संदेश होता आणि त्याच्याहून जास्त मोठा संदेश आता पुढच्या काही काळामध्ये देणार आहे आपल्याला आठवत असेल एक बातमी आली होती की जी ट्वेंटी देशांची एक समिट होणार आहे जी ट्वेंटी म्हणजे जगातले सर्वात मोठे वीस देश यांची समिट भारतामध्ये होणार आहे आणि भारताने ठरवलं आहे की ही समिट करायची लडाखमध्ये ज्यामध्ये अमेरिका असेल युरोपचे राष्ट्र असतील सगळे असतील आणि त्याच्यामध्ये चीन पण आहे म्हणजे आपण सगळ्या जगाला एक संदेश देऊ इच्छितो की बघा जिथे चीन आक्रमक कारवाया करतो आहे तो भाग पूर्णपणे आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही चीनविरुद्ध आमचं रक्षण करण्याकरता समर्थ आहोत तर थोडक्यात प्रत्येक चीनी कारवाईला भारतीय सैन्य आणि भारत देश प्रत्युत्तर देत आहे त्यामुळे आपण चीनची कुठलीही दादागिरी सहन करणार नाही परंतु ही जे चीनचं हायब्रिड वॉर आहे किंवा ग्रेझोन वॉर्फ आहे हे खूप दिवस चालणार आहे आणि त्याकरता आपल्याला सदैव तयारच राहावं लागेल